मैडम, डिमांड क्या है आपके आज जो ओपोजिशन पर बैठे? मेरा सवाल ये है कि आपकी 5 साल सत्ता थी, फिर ये प्रॉब्लम सॉल्व क्यों नहीं हुआ? प्रॉब्लम के एक निरंतर प्रक्रिया है। भविष्य की बात करते हैं, प्रॉब्लम हमने हमारे तरीके से बहुत अच्छे से सॉल्व किया। हम लोग प्रयास हमारा असफल हुआ, हम लोग अनशन नहीं कर रहे, हमारा भविष्य का प्रयास जल्द हो जाए। रमाकांत बापू, मला सगळ्यांचीच नावे घेता येतील, आमचे इजाज देशमुख, भीमरावजी धोंडे साहेब, मेघना बोर्डीकर, मंचावर उपस्थित गजाननजी घुगे, मंचावर उपस्थित नमिता मुंदडा येऊ शकल्या नाही पण त्यांचे सासरे आले, त्यांचे प्रतिनिधी आमचे नंदुजी मुंदडा, आमचे तानाजी मुटकुळे, कोण आहे रे एवढे गर्दीत मला आमदार कोणी दिसत नाही, प्रवीणजी घुगे, अभयजी चाटे, पवरांचं आधीच घेतलं ना प्रोटोकॉल आहे आपला, आमचे हा कानाला पट्टी बांधून ओळखूचे ना चेहरा, आमचे नारायण कोचे, आमचे लाडके आमदार आहेत इथे उपस्थित सर्व, आमचे मंगरुळे आप्पा, भावनांचं आधीच नाव घेतलं, कुठे प्रशांत बन आहेत आहेत, आता थोडं इकडे तिकडे गेले असतील, सर्व मराठवाड्यातील पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, आमदार आणि समोर उपस्थित 72 उपोषण करताना, कारण तुम्ही सुद्धा जो माणूस मी इथे आले, राज्यामध्ये सगळ्या राज्याचं लक्ष लागून असलेलं हे उपोषण जे मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मी जाहीर केलं होतं, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा वसा हा मी कायम चालवेन, हा शब्द मी गोपीनाथ गळाच्या मुंडे साहेबांच्या साक्षीने दिला होता आणि हे सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टी मी अजिबात भारतीय जनता पार्टी सोडणाऱ्या शाफ्यांवर कोणी विश्वास ठेवलाय, आणि त्यामुळे आज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून जाहीर केलेलं हे उपोषण भारतीय जनता पार्टीने सफल करण्यामध्ये योगदान दिला असा सुवर्ण योग, दुग्ध शर्करा योग या उपोषणाच्या निमित्ताने आले आहे। मी उपोषण मी पण अनेक पाहिले, आज मंचावर आमचे अत्यंत ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी अगदी जुन्या आठवणी सगळ्या ताज्या केल्या, आमचे हरिभाऊ नाना, मी म्हणायचो आमचे मॉनिटर होते ते, कारण ते अध्यक्षाच्या खुर्चीवर असायचे आणि सभागृह चांगला अत्यंत शिस्तीत चालवायचे। मंचावर उपस्थित विरोधी पक्ष नेते प्रवीणजी दरेकर, आमचे महादेवजी जानकर, आमचे बंधू, आमच्या खासदार प्रीतमताई, आमच्या ज्यांनी मला वाघीन ही उपाधी दिली आहे आणि ते आमचे सुजित सिंगजी ठाकूर, माझ्या संघर्ष अतुरेचे प्रमुख, आमचे डॉक्टर साहेब इथे उपस्थित, भाऊरावजी देशमुख मंचावर उपस्थित, टीपी मुंडे सर, आमचे सुरेशजी धस, रमेशराव जाडसकर, रमेश पोकळे, आमच्या बीडचे अध्यक्ष राजेंद्र मस्के, सचिव राज्याचे राजेशजी देशमुख, इथे जांभळ्यांना जुगलसे, तो आत्ताही उभाच आहे आणि जो बसला होता तो बसलेलाच आहे, तर आता तुम्ही उठल्यावर थोडे पायाला मुंगे आलेले असतील तुमच्या, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर उपोषण केलं, एक पाण्याचा थेंब सुद्धा, एक खारेमुरेवाला मागे घुसला तर सगळ्यांनी त्याला हाकलून आलं, चाल तिकडे आमचं उपोषण चालू आहे, तू कशाला आला, म्हणजे इतक्या प्रेरणेने तुम्ही इथे आलात, मी नतमस्तक होऊन तुमचे मनापासून आभार मानतो, मी नतमस्तक होऊन मंचावरच्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानते की त्यांनी हे उपोषण यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीने मोठं योगदान दिलेलं आहे। हे उपोषण मला सभा घ्यायची सवय, यात्रा काढायची सवय, मोठे मोठ्या कार्यक्रमाला जाऊन मार्गदर्शन करायची सवय, पण उपोषणात माझे कार्यकर्ते जरा उत्साही आहेत आणि ते कसे बसून राहतील, पण मला तुमची दृष्टी काढावी वाटते की तुम्ही बसूनही राहिलात आणि कार्यक्रमाचा उत्साही कायम ठेवलात, भाषणांना दादही दिली, गाणे म्हणलात,
आज तुम कराव तुम्हारा तुम्हारे वो टाका असे गुण विरोधी पक्षात आले की तुम्ही फार चांगले वागता बघा आणि म्हणून काय विरोधी पक्षातच राहू का असा प्रश्न पडायला लागतो. कडाला सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न बघताना पाहिलं कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल पहिल्यांदा 250 कोटी देऊन तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी युतीच्या शासनामध्ये केला. या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्त करून या मराठवाड्याला केवळ ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही तर कारखान्यांचा जिल्ह्यांचा मराठवाडा बनवण्याचं काम करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. पण आज मी बघते मी एक कारखानदार आहे खूप अडचण आहे. आता कोर्ट कचेऱ्या बँका जप्त्या चालू होणार आहेत कारण ऊसाला द्यायला शेतकऱ्याचे पैसे नाही. साखर पडलेली आहे ऊसाचे भाव जास्त आहेत. कारखान्यांची अडचण आहे. कारखान्यांची अडचण आहे का कारखाने शेतीवर आधारित उद्योग आहे. शेतीची अडचण आहे कारखाने शेतीवर आधारित आहे उद्योगाची अडचण आहे. कसं माझ्या मराठवाड्याच्या तरुणाला रोजगार मिळेल कसं त्याचं जीवन समृद्ध आहे. मी आज पश्चिम महाराष्ट्रात जाते मी कोकणात जाते प्रवीणजी दरेकर आपण कोकणातले आहात. आपल्याकडे एका कार्यक्रमासाठी मी आले होते आणि माझे डोळे दिपून गेले. डोळ्या बाजूला खळखळ नद्या उजव्या बाजूला पुलावरून जाताना वाटायचं मला समुद्र का नदी असलं पाणी बघून माझ्या एखाद्या माझ्या डोळ्यामध्ये हाव कधी बघितली असेल कुणी तर पाण्यासाठी बघितली असेल. माझ्याबरोबर प्रशांत ठाकूर होते आमदार ते म्हणले ताई तुम्ही पाण्याकडे इतक्या कौतुकाने का बघायले. मी म्हणलं आम्हाला पाणीच बघायची सवय नाही. आम्ही पुलावरनं जातो तर आमच्या नद्या कोरड्या बघायची सवय. तुमच्याकडे पाणी बघितलं तुम्ही अशा भक्तीसारखं पाणी बघायले म्हणजे त्यांना ते म्हणे ताई मला एवढं पाण्याची म्हणजे तुमची एवढी तळमळ आहे म्हणजे लोक दुष्काळी भागातून येतात पण पाण्याकडे बघून ही भावना तुमच्या मनामध्ये कारण माझ्या लोकांकडे हे पाणी नाही. एक माझ्या लोकांना असं पीक मिळावं पाणी मिळावं शिक्षण मिळावं पोषण मिळावं आरोग्य मिळावं रोजगार मिळावा. माझ्या मराठवाड्यातले लोक पोटाची खळगी भरण्यासाठी कुठे पिंपरी चिंचवड कुठे पनवेल कुठे मुंबई कुठे पुण्याच्या बाहेर जाऊन वसलेले आहेत आणि आता खुराड्यासारखं मुंबईच्या ठिकाणी राहतात. कोणी मजुरी करतं कार्यकर्ते आणि नुसतं इतकं प्रेम आहे आपल्या ताईवर की उपाशी तपाशी बसले ते आता घरी काही निहारी बिहारी झाली असेल बायकोन दिली असेल तर माहित नाही. पण माझं 5 वाजता निघाली मग कोणती बायको आजकाल 5 वाजता येते खायला अवघड आहे अवघड. म्हणजे तुमचं उपोषण आहे माझ्या बरोबर झालं. उपोषणाला आता 550 लोक थांबले आंदोलन झालं हे मी बघितलंय. पण मंडप भरून वाया चाललं इकडं लोक तिकडं लोक इकडं लोक हे उपोषणाचं साफल्य आहे. कारण हे उपोषण माझं नाही आहे माझ्यासाठी नाही हे तुमच्यासाठी मराठवाड्यासाठी आहे आणि मराठवाड्याच्या पाण्यासाठी आहे. हा विषय मी निवडला कारण पाणी आहे माझा महत्वाचा विषय. मी पाण्यावर अनेक वर्ष काम केलं विरोधी पक्षात मी राजकारणात यायच्या आधी पाण्यावर काम करत होते. विरोधी पक्षात यायच्या असताना आमदार असताना काम केलं आणि सत्ताधारी पक्षाच्या आल्या झाल्यावर तर त्याच्या योजना केल्या आणि आज तर मी काहीच नाही आहे. तरीही पाणी हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण माझ्या मराठवाड्याचं जीवन हे पाण्याच्या भोवती गुंफलेलं आहे. माझं यशस्वी हे उपोषण का झालं कारण तुमच्या मनातला विषय हा मी या उपोषणामध्ये घेतलेला आहे. आता मराठवाड्यामध्ये मी एक समाजसेविका म्हणून काम करणार. भाजपची तर मी कार्यकर्ता आहेच पण शेवटी आज एक समाजाचं बांधिलकी म्हणून समजा मी लोकप्रतिनिधी आहे समजा राजकारणामध्ये जर आज कोणत्या सक्रिय